वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार रात्रभर उत्तर मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. आजही हा पाऊस असा सुरू राहणार असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय. मुंबई उपनगरामध्ये आज पहाटेही पावसाचा जोर कायम होता, पण या पावसामुळे लोकल किंवा रस्ते वाहतुकीवर फारसा परिणाम दिसून आलेला नाहीये. सकाळच्या वेळी लोकल वाहतूक सुरळीत असल्याचं प्रशासनातल्या सूत्रांनी स्पष्ट केलंय. आगामी काळात मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे आणि त्यामुळे गणपती पाठोपाठ गौरींच्या स्वागताला सुद्धा राज्यात वरुणराजाची हजेरी ही कायम असणार आहे. सलग चार दिवस पावसानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलाय. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी सुरू झालेला हा पाऊस थांबायचं काही नाव घेत नाहीये. दरम्यान गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 389.80 मिलीमीटर इतका पाऊस झाला, तर सरासरी 43.31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात झाला असून राजापूरमध्ये तब्बल 65.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल चिपळूण तालुक्यामध्ये 48.40 इतका पाऊस पडला आहे. राज्यातल्या धरणांमध्ये सरासरी 59.21% इतका पाणीसाठा आहे आणि यामध्ये सर्वात जास्त पाणीसाठा हा कोकण विभागात 92.99% इतका झाला आहे. त्यानंतर पुणे विभागात 79.93% इतका आहे, तर नाशिक विभागामध्ये 66.21% इतका पाणीसाठा आहे. त्याचवेळी मराठवाडा विभागात 36.2% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. नागपूर विभागातल्या धरणांमध्ये 26.15% इतका पाणीसाठा शिल्लक आहे, तर अमरावती विभागात अवघा 22.48% इतका साठा आहे. विशेष म्हणजे नागपूर आणि अमरावती विभागातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी पाणी साठा झालाय. प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराचा किती टोकाचा हा कारभार असू शकतो असा अनुभव सध्या बीडकर घेत आहेत. बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरील जुना पूल कुचकामी झाल्यामुळे नव्या पुलाच्या बांधणीपर्यंत तयार केलेला पर्यायी पूल पावसात वाहून गेला. महिनाभरापूर्वीच या पुलाची डागडुजी केली होती. हे विशेष, बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवरील पूल कुचकामी झाल्यानं नव्या पुलाचा पर्याय निवडण्यात आला. नवा पूल तयार व्हायला वर्षभर लागेल म्हणून या ठिकाणी पर्यायी पूल तयार केला गेला. या पुलावरून नांदेड, सोलापूर या भागाकडे जाणारी वाहतूक सुरू केली होती, मात्र रविवारी झालेल्या पावसानं प्रशासनाच्या चांगल्या कामाचे धिंडवडे निघालेत. सरकारी काम हे किती बेफिकरीनं केलं जातं याचा नमुना म्हणजे बीडच्या बिंदुसरा नदीवरील पूल म्हणावा लागेल. यवतमाळच्या वणी तालुक्यातल्या कायर इथं वीज कोसळून 2 महिला ठार झाल्या. सरिता कुटावार आणि अनुसया चौधरी अशी या मृत महिलांची नावं आहेत. ते शेतात काम करत होत्या. शेतात अन्य महिलांसोबत काम करत असताना अचानक पाऊस आला. यावेळी अन्य महिला घराकडे परतल्या, मात्र अनुसया आणि सरिता या दोघी झाडाखाली थांबल्या आणि त्याचवेळी वीज कोसळल्यानं दोघीही जागीच ठार झाल्या. अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबोडी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेचं छत कोसळून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 3 विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 5वीचा वर्ग सुरू असताना अचानक छत कोसळलं. बेसावत असलेल्या 2 विद्यार्थ्यांच्या डोक्यात छताचा काही भाग कोसळला आणि ते जागीच ठार झाले. परभणी जिल्ह्यामध्ये आमडापूर या गावी त्रिधरा साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या अध्यक्षानं जवळपास 420 लोकांना फसवून 16 कोटीच्या आसपास कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फसवणूक झालेले हे सर्व शेतकरी आणि शेतमजूर आहेत. बँकेची नोटीस आल्यानंतर आणि या मजुरांना आपली फसवणूक झाल्याची माहिती मिळाली. हसीन अहमद खान हा परभणीच्या त्रिधरा साखर कारखान्याचा अध्यक्ष असताना 2013 साली त्यानं हे प्रताप केले. मौजे गोंदेदुमाला वाडीवरी इथल्या MIDC जमीन प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी 1 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. KP बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. बक्षी हे राज्याचे माजी अपर मुख्य सचिव आहेत आणि ही 1 सदस्यीय समिती गेल्या 15 वर्षात ते निर्णय तपासणार आहे. या समितीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या जमीन प्रकरणावरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधकांच्या वाढत्या मागणीनंतर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला, मात्र मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा फेटाळला. या प्रकरणी चौकशी करून निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. चौकशीअंती जो काही निष्कर्ष असेल तो मान्य असेल असं सुभाष देसाई यांनी म्हटलं होतं.
गोंदी धुमाला वाडीवर एमआयडीसी जमीन प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याच्या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. एक सदस्यीय चौकशी समिती म्हणजे मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्नच आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे. काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे नारायण राणेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. भाजप अध्यक्ष अमित शहांचा संदेश घेऊन दानवे राणेंना भेटले. काल रात्री उशिरापर्यंत अमित शहा रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. यात मंत्रिमंडळ विस्तार, पक्ष संघटनेमध्ये बदल आणि राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे, त्यामुळे राणेंना भाजपमध्ये प्रवेशासाठी गणपती बाप्पा पावणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्र शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. काही दिवसांपूर्वी हाजी अराफत शेख यांनी शिवसेना पक्षातल्या मंत्र्यांवर जातीयवादाचा आरोप केला होता. त्यानंतर अराफत शेख यांनी महाराष्ट्र शिववाहतूक सेना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती आणि त्या पार्श्वभूमीवर अराफत शेख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि अर्जुन खोतकरही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान काल अराफत शेख यांनी त्यांचे समर्थक आणि महाराष्ट्र शिववाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतल्या कुर्ला या त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. मात्र बैठक कमी आणि शक्ती प्रदर्शन जास्त असं एकंदरीतच चित्र यावेळी दिसून आलं. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल अशा पेट्रोलियम कंपन्यांचा मला बँड वाजवायचा आहे असं विधान केलंय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी. पुण्यामधल्या मॉडर्न महाविद्यालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वीज, सौर ऊर्जा, कोळसा आणि शेतातल्या टाकाऊ कचरा यापासून पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंधन बनवण्यात येणार आहे आणि त्यावर चालणारी वाहनंही रस्त्यावर दिसतील असं सांगत त्यांनी पेट्रोलियम कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणणार असल्याचे संकेत दिले आहेत. मीरा भाईंदर महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आली आहे. महापौर पदावर भाजपच्या दीपल मेहता तर उपमहापौर पदावर चंद्रकांत वैती यांची निवड झाली आहे. दीपल मेहता यांनी शिवसेनेच्या अनिता पाटील यांचा पराभव केला. मेहता यांना 61 तर पाटील यांना 34 मतं मिळाली. तर उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत वैती यांनी काँग्रेसच्या अनिल सावंत यांचा पराभव केला. वैती यांना 61 मतं मिळाली तर सावंत यांना 34 मतं मिळाली. महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेची युती पाहायला मिळाली. महाराष्ट्रात 1.5 लाख परवडणारी घरं उभारण्याची घोषणा केंद्रीय नगरविकास खात्यानं केली आहे. राज्यातल्या शहरांमध्ये 1,44,165 परवडणारी घरं उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान शहरी आवास योजनेच्या अंतर्गत ही घरं उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी 15,868 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून केंद्र सरकार 2,244 कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. बहुचर्चित मुंबई कोस्टल रोडचं एक्सटेन्शन होत कोस्टल रोड हा थेट घोडबंदर मार्गापर्यंत पोहोचणार आहे. MMRDAकडून या प्रकल्पाची आर्थिक आणि व्यावहारिक उपयुक्तता याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यास अनुकूल ठरल्यानं MMRDAच्या कार्यकारी समिती बैठकीमध्ये मार्वे भाईंदर घोडबंदर रोड या कोस्टल रोड म्हणजेच किनारी मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा बनवायला परवानगी दिली आहे. त्यामुळे भविष्यात ठाणे घोडबंदर, मुंबई पश्चिम उपनगर, नरीमन पॉईंट असा सागरी मार्गाद्वारे वेगवान प्रवास करणं शक्य होणार आहे. तसंच दहिसर, भाईंदर, घोडबंदर रस्त्यावरील वाहनांचा भार हलका होणार आहे. पळूया पुढच्या घडामोडींकडे. मुंबई विद्यापीठामध्ये नेमकं चाललं आहे तरी काय हा गेल्या काही आठवड्यांपासून पडलेला प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. गेल्या 3 महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी सर्वाधिक प्रतीक्षा असलेला कॉमर्स, BMM आणि
MSC चे निकाल अखेर जाहीर झालेले आहेत, पण तरी विद्यार्थ्यांचं संकट मात्र अजून काही संपलेलं नाहीये। कारण काल दिवसभर मुंबई विद्यापीठाची वेबसाईट ही ठप्प होती, निकाल ऑनलाईन जाहीर होत असल्यानं विद्यार्थ्यांना ते वेबसाईटवर पाहावे लागतात। पण कलिना कॅम्पसमध्ये इंटरनेट सुविधेमध्ये तांत्रिक बिघाड झालाय, विद्यापीठाची वेबसाईटच सुरू झाली नाहीये। आधीच इतके दिवस निकालाची प्रतीक्षा आणि त्यामुळे पुढले प्रवेश रखडलेले, आणि आता वेबसाईटच बंद असण्याच्या रूपातलं हे नवीन संकट, त्यामुळे विद्यार्थ्यांची पुरती कोंडी झाली आहे। दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या 477 परीक्षांपैकी 437 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले त्यांचे निकाल येत्या 10 दिवसांमध्ये जाहीर करणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे। सार्वजनिक गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधकांनी महापालिकेमध्ये ढोल बजाव आंदोलन केलं। केवळ प्रसिद्धीसाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। महापालिकेची सर्वसाधारण सभा होताच मनसे, शिवसेना तसंच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौरांसमोर ढोल बडवायला सुरुवात केली, त्यामुळे एरवी नगरसेवकांच्या घोषणाबाजीनं दणाणून जाणारं सभागृह ढोलांच्या आवाजानं दणाणलं होतं। पुणे महापालिकेतर्फे आयोजित बाईक रॅलीचा फज्जा उडाल्यानंतर सामूहिक ढोल वादनाचा कार्यक्रम योग्य नियोजनाअभावी रद्द करण्यात आला होता। महिला तसंच मुलींच्या सुरक्षेबाबत येणाऱ्या समस्या महिलाच मिटवू शकतात या उद्देशानं आता जळगाव जिल्हा पोलीस दलानं आपल्या निर्भया पथकाच्या कार्यकक्षा वाढवल्या आहेत। शहरामधल्या विविध महाविद्यालयातल्या 150 मुलींना पोलिसांनी निर्भया पथकात सहभागी करून घेतलंय। सध्या गणेशोत्सवानंतर येणाऱ्या दुर्गोत्सवात या निर्भया पथकाकडून महिलांची सुरक्षितता केली जाणार आहे। शहरामधल्या शाळा, कॉलेजेस, बाजारपेठ या ठिकाणी गुंडांकडून होणाऱ्या त्रासापासून या निर्भया पथकाच्या माध्यमातून सुटका केली जाणार आहे। रत्नागिरीतले प्रसिद्ध उद्योजक दिनकर सावंत आणि आर डी बमन यांचे रिदम अरेंजर म्हणून कलाविश्वात ज्यांचं नाव घेतलं जातं ते प्रख्यात तबलावादक मारुतीराव कीर यांचे नातू रोहन सावंत यांचा बंगळुरूमध्ये अपघातात मृत्यू झाला। कुटुंबासाठी हा काळ मोठा कठीण होता, मात्र त्यांनी त्यांचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला। रोहनचं हृदय, दोन्ही किडण्या, डोळे, डोळ्यामागचा भाग, यकृत असे 6 अवयव दान केलेत। रोहन यांचे वडील असे 6 जण तिरुपतीच्या दर्शनासाठी गेलेले होते। दर्शन घेऊन परत येत असताना 22 ऑगस्टच्या पहाटे त्यांच्या एटिगा गाडीचा अपघात झाला, त्यावेळी रोहन मृत्यूशी झुंज देत होता, मात्र सोमवारी सकाळी रोहनची प्राणज्योत अखेर मालवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।